Welcome friends, today we are going to take the revision on this chapter, similarity, the first chapter of geometry, right? Okay, so what we have seen, apan sagrat suruvatila kay pahilo hota? Area of triangle, hip formula pahilo hota, tyachya madhye apan 1 upon 2 base into height half formula use kela, thik hai? Aani tyachyanantar 4 properties pahilo hota, thik hai? Pahili property kutli, mala vatta tyala apan asa naav dilo hota, ki ratio of the areas of triangles, ratio of the areas of triangles बरोबर आहे म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशियो कसा असतो मग त्याच्या चार कंडीशन पाहिल्या होत्या मग ट्रायंगल कसे असू शकतात त्यांचा बेस वेगवेगळा असू शकतो हाइट वेगवेगळी असू शकते ही पहिली कंडीशन दुसरी कंडीशन काय बेस सारखा असू शकतो हाइट वेगळा असू शकतो तिसरी कंडीशन हाइट सेम असू शकते बेस वेगळा असू शकतो आणि चौथी प्रोबॅबिलिटी किंवा एवढंच घडू शकतं की दोन्ही ही सेम आहे ठीक है जस अपन कॉइन वरती टाकल्यानंतर हेड किंवा टेल या दोन गोष्टी घडणार आहे फिक्स तस ट्रायंगल्स दोन दाखवायचे त्याचा अर्थ त्याच्या चारच गोष्टी घडणार एक तर दोघांचं सगळं सेम असणार एकाचा बेस सेम असणार म्हणजे बेस दोघांचा सेम असणार हाइट वेगळी असणार हाइट वेगळी हाइट सेम असणार बेस वेगळा असणार किंवा दोन्हीही वेगवेगळे असणार ठीक आहे म्हणजे कंडिशन चारच पहिली कंडिशन कुठली सांगितली आपण अपन बी वन बी टू बेस साच वन एच टू हाइट सा ठीक है बी वन हा इक्वल नहीं बी टू ऐसी एच वन हा इक्वल नहीं एच टू ऐसी कंडीशन दुसरी प्रॉपर्टी का संगते बी वन हा बी टू बरोबर इक्वल है पन एच वन हा एच टू बरोबर इक्वल नहीं कंडीशन सेकेंड कंडीशन थर्ड का संगते बी वन बी टू इक्वल है तो आता इत का एच वन H1 equal with H2 and B1 not equal with B2 and last condition काय सांगते कि B1 हा B2 बरोबर equal है and B2 हा सॉरी H1 हा H2 बरोबर equal है या तीन कंडी या चारच कंडीशन घडू शकतो बरोबर आता पाहायचं काय याच्यात काय सांगले B1 हा B2 बरोबर equal नाही आणि H1 सुद्धा H2 बरोबर equal नाही म्हणजे दोघांची बेस आणि हाइट वेगळा म्हणजे कसं बघा या ठिकाणी ठीक आहे आता आपण याला बी म्हणूयात खालच्याला याला बी वन म्हणायचं याला बी टू म्हणायचं जे दोन्ही वेगवेगळे सेम आहेत का नाही याला आपण एच वन म्हणूयात याला एच टू म्हणूयात आहे का सेम नाही जरी दिसत असेल तरी असं कन्सिडर करू नका की सर सेम दिसतात आपण कन्सिडर करतो ठीक आहे मग अशा कंडिशन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल वन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल टू काय असतो तर बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू असतो प्रॉपर्टी लक्षात घ्या काय प्रॉपर्टी सांगते द रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रोडक्ट ऑफ इट्स करस्पॉन्डिंग बेस अँड हाइट ही झाली पहिली प्रॉपर्टी जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो काढायचा असेल तर तो किती असतो दोघांच्या गुणाकार एवढा कोणाचा पाया आणि उंची पण कुठल्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस बेस आणि हाइट दोन्ही वेगवेगळे असेल पुढची कंडिशन ज्यावेळेस बेस इक्वल आहेत बेस कसे दोघांचे इक्वल आहेत पण हाईट वेगळ्या आहेत म्हणजे एक्झाम्पल किंवा फिगर कशा येतील त्याचा बघा बेस सेम आहे बेस कसा आहे सेम आहे फक्त हाईट मात्र दोघांची कशी वेगळी आहे ठीक आहे आता बघा कंडिशन काय समजा या ठिकाणी मी याला बेस पकडतोय याला बी वनच म्हणावं लागेल आपल्याला कारण बी वन बी टू सेमच आहेत ठीक आहे आपण बेस किंवा बी वन म्हणू सेम आहे काय अडचण या ठिकाणी आपण हाईट पकडली ठीक आहे याला एच वन म्हणूयात आणि या ठिकाणी अजून एक काढले मी हाईट एच टू काढूयात आणि या ठिकाणी याला जोडून घेतला ठीक आहे आता बघा हा मोठा ट्रायंगल त्याचा बेस कुठला आहे बी वन आणि हा इकडे जो तयार झाला की नाही छोटा ट्रायंगल त्याची हाईट एच टू आहे बेस टूच आहे म्हणजे ज्यावेळेस बेस सेम असेल त्यावेळेस रेशिओ कशाच्या प्रोपोर्शन मध्ये चालला हाईटच्या म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल काय वन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल टू इज इक्वल्स टू ज्यावेळेस बेस इक्वल आहे त्यावेळेस कसं येणार आहे एच वन अपॉन एच टू कारण काय इथं मी बी वन लिहिले पण बी वनला बी वन कॅन्सल होईल कंडिशन नंबर सेकंड तिसऱ्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस काय सेम आहे हाईट सेम आहे पण बेस कसा आहे वेगळा हाईट सेम आणि बेस वेगळा म्हणजे या ठिकाणी असं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो हा समजा इथं परपेंडिक्युलर ठीक आहे मग आपण इथं एच वन घेतलं ठीक आहे आता हा घेतला बी वन आणि हा घेतला बी टू म्हणजे ट्रायंगल कळला का हा इकडचा आहे आणि हा इकडचा आहे दोघांची हाईट सेम आहे म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल वन
डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल्स टू कसा असणार आहे दोघांचा एच वन सेम आहे म्हणजे एच ला एच कटला राहिलं काय बी वन अपॉन बी टू कंडिशन नंबर थर्ड प्रॉपर्टी क्लिअर करा आणि आपल्याला प्रॉपर्टी पाठ करत बसायची गरज नाही डोळ्यासमोर हे आणा फिगर घ्या आणि कशा पद्धतीने मांडायचं ते लक्षात घ्या आणि फिगर कशाही येतील असं बिलकुल कन्सिडर करू नका की फिगर अशीच येणार आहे बिलकुल नाही ठीक आहे आता समजा मी काय केलं एक स्क्वेअर काढलाय हा स्क्वेअर आहे असं थोडा वेळ कन्सिडर करा ते जरी दिसत नसेल तरी ठीक आहे हा स्क्वेअर आहे आता याच्यामध्ये मी काय केलं हे दोन डायगोनल काढले माझ्या माहिती असतं तुम्हाला ही प्रॉपर्टी तर माहीत असेल की द डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट म्हणजे डायगोनल कसे असतात सेम असतात आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात म्हणजे याचा अर्थ हा इथं परपेंडिक्युलर असतो म्हणजे असतो तसंच हा खाली इकडे असणारच एका बाजूला असलं की सगळ्याच बाजूला असतो ठीक आहे आता याच्यात बघा याला मी एच वन म्हणतो याला मी एच टू म्हणतो याला बी वन म्हणतो याला बी टू म्हणतो आता कंडिशन काय ते क्लिअर करा असं करण्यापेक्षा हां आता याच्यात काय झालं एक मिनिट याला आपण बी वनच पकडू हा टोटलच घ्यायचा ना बेस आपल्याला म्हणजे आपण ट्रायंगल घेणार आहे हा ज्याचा बेस कॉमन आहे आणि हाईट सुद्धा सारखीच आहे इथं कॉमन म्हणता येणार नाही हाईटला पण हे आणि हे सेम असतं कारण द डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट इच अदर एकमेकांना काय करतात बायसेक्ट करतात आणि हे जे तुकडे असतात की नाही ते कसे असतात सेम असतात म्हणजे हा सेगमेंट याच्याशी म्हणजे या कंडिशनमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल वन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल टू हा कसा असतो तर वन इज टू वन असतो आता वन इज टू वन का असतो ते क्लिअर करा कारण काय होणार आहे बी वन लिहिणार बी ला बी कटणार एच ला एच कटणार म्हणजे राहिलं काय वन इज टू वन म्हणजे इनडायरेक्टली एरिया ऑफ ट्रायंगल वन इज इक्वल विथ एरिया ऑफ ट्रायंगल टू असं म्हणता येणार आहे तुम्हाला डायरेक्ट म्हणजे याच्यात तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ह्या चार प्रॉपर्टी आपल्याला अशा पद्धतीने क्लिअर करायच्या फिगर लक्षात ठेवायची त्याच्यानुसार काय करायचं क्लिअर करायचं ठीक आहे प्लीज टेक द स्क्रीनशॉट नेक्स्ट जे आहे ते बीपीटी वर्सेस कॉन्वर्स ऑफ बीपीटी द बीपीटी वर्सेस कॉन्वर्स ऑफ बीपीटी आधी बीपीटी कधी वापरायचं आणि कॉन्वर्स ऑफ बीपीटी कधी वापरायचं हे क्लिअर करू आता बीपीटी थेरमचं स्टेटमेंट काय सांगतं की वेन अ साईड इज किंवा अ लाईन इज पॅरलल टू एनी वन साईड ऑफ अ ट्रायंगल ट्रायंगलच्या कुठल्याही एका बाजूला एखादी साईड जर कशी असेल एखादी लाईन जर कशी असेल पॅरलल असेल अशा कंडिशनमध्ये म्हणजे ही एल लाईन आहे जी याला पॅरलल आहे म्हणजे समजा आपण याला नाव देऊयात ए बी सी या ठिकाणी देऊयात पी आणि इथं देऊयात क्यू तर आपण काय म्हणतोय की ही लाईन जर याला पॅरलल असेल कुठल्या एका साईडला समजा मी इथं काढली तर ती याला पॅरलल असेल इथं काढली तर ती याला पॅरलल असेल ठीक आहे आता ही जी पी क्यू आहे ती बी सीला कशी आहे पॅरलल आहे पी क्यू इज पॅरलल टू बी सी जर अशी कंडिशन असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता काय की या दोघांचा रेशिओ सेम असतो म्हणजे कसा ए पीचा पी बी सी जो रेशिओ असतो तोच रेशिओ ए क्यूचा कोणाशी असतो क्यूशी सीवर क्यूसी सी असतो राईट म्हणजे लक्षात घ्या की बीपीटी कधी वापरायचं जर लाईन पॅरलल असेल तर बीपीटी लाईन पॅरलल आली की काय झाला बीपीटी आला लाईन पॅरलल आली की बीपीटी आला आता कॉर्नर्स ऑफ बीपीटी कधी ठीक आहे म्हणजे बघा याच्यात काय कन्सेप्ट लक्षात घ्यायची की लाईन पॅरलल तर रेशिओ सारखा लाईन पॅरलल रेशिओ सारखा बरोबर लाईन कशी असेल पॅरलल रेशिओ कसा असणार आहे रेशिओ इक्वल लाईन पॅरलल तर रेशिओ इक्वल मग कॉन्वर्स मध्ये आपण काय घ्यायचं याचं उलट घ्यायचं म्हणजे काय जर रेशिओ इक्वल तर लाईन कशी असणार आहे लाईन्स लाईन पॅरल ठीक आहे आपण पॅरललचं सायनच दिलं म्हणजे बघा इथं काय बघितलं आपण ही लाईन जर याला पॅरलल असेल तर ह्याचा रेशिओ सारखा असतो आणि जर समजा रेशिओ सारखा असेल म्हणजे कशी कंडिशन पहा समजा या ठिकाणी एक लाईन काढलेली ह्याचा 3:4 रेशिओ आहे आणि ह्याचा सुद्धा 3:4 रेशिओ आलाय तर अशा कंडिशन मध्ये काय म्हणायचं की ही जी एल आहे ती कशी आहे बी सी ला पॅरल एल पॅरल बी सी ठीक आहे म्हणजे लाईन जर पॅरल असेल तर रेशिओ सारखा असतो या दोघाचा या दोघाशी आणि जर समजा रेशिओ या दोघांचा सारखा दिलाय तर याचा अर्थ ही लाईन याला 100% पॅरल आहे म्हणजे आहे इथं कॉन्वर्स वापरायचा आणि या अशी कंडिशन असेल तर तुम्हाला थेरम वापरावं लागेल क्लिअर प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट नाव द नेक्स्ट इज एबीटी वर्सेस कॉर्नर्स ऑफ एबीटी आता एबीटी म्हणजे काय तर अँगल बायसेक्टर थेरम आणि इथं कॉर्नर्स ऑफ एबीटी म्हणजे काय त्याचा व्यत्यास ठीक आहे
तो कुठल्या कंडिशन मध्ये वापरायचा बघा आधी दोन्हीच्या फिगर लक्षात घ्या एबीटी म्हणजे तुम्हाला अँगल बायसेक्टर दिलेला असतो म्हणजे कंडिशन ही अशी असते ठीक आहे समजा या अशा पद्धतीने म्हणजे हे जर दिलेला असेल ना हे डोळे जर दिलेला असेल तर एबीटी वापरायचं अँगल बायसेक्टर थेरम वापरायचं कधी हे डोळे दिलेले असतील तर आणि हे डोळे झाकलेले असतील म्हणजे इथं डोळे दिलेले नसतील म्हणजे तुमचे कन्सिडर करा की ज्या वेळेस फिगर तुमची डोळस आहे म्हणजे कशी आहे आंधळी नाही त्यावेळेस तुम्ही एबीटी वापरणार आणि कॉन्व्हर्स कधी वापरणार ज्या वेळेस तुमची फिगर कशी आहे आंधळी आहे म्हणजे कशी कंडिशन लक्षात आली का अशा पद्धतीने दिलंय तुम्हाला हे पण इथं डोळे दिलेले नाहीत म्हणजे याचा अर्थ काय तर ज्या वेळेस तुम्हाला फिगरला डोळे दिलेले नाहीत म्हणजे अँगल बायसेक्टर दिलेला नाही त्यावेळेस कॉन्व्हर्स वापरा पण रेशिओ सारखा दिलाय का हे चेक करा बरोबर आहे म्हणजे याचा याच्याशी जो रेशिओ असेल ना तोच याचा याच्याशी आहे का बघा जर हे दोन्ही इक्वल असेल तर तुम्ही काय वापरणार कॉन्व्हर्स ऑफ एबीटी वापरणार आणि जर समजा हे तुम्हाला अँगल बायसेक्टर आहे म्हणून दिलंय ठीक आहे हे तुम्हाला अँगल बायसेक्टर दिलं तर तुम्ही बिनधास्त मांडून टाकायचं की काय ह्याचा याच्याशी जो रेशिओ आहे तोच याचा याच्याशी आहे म्हणजे आहे ठीक आहे कन्सेप्ट कन्सेप्ट म्हणजे हे काय आपली कन्सेप्ट काय बघा तर जर समजा ही लाईन हा जो आहे तो अँगल बायसेक्टर असेल या अँगलचा तर ह्याचा जो पुढचा जो भाग आहे याला बायसेक्ट केलं किंवा ज्याला आपण डिवाइड केलं दोन पोर्शन मध्ये तर ह्या दोघांचा आणि रिमेनिंग साईडचा रेशिओ सेम असतो म्हणजे काय मांडणार इथं आपण बघा आता मी याला काय म्हणतो नाव देतो ए बी सी आणि इथं डी ठीक आहे मग या कशा पद्धतीने लिहाल बघा याचा रेशिओ म्हणजे काय ए बी चा रेशिओ कोणाशी ए सी बरोबर जो आहे तोच रेशिओ कशाचा असणार आहे बी डी चा कशाशी असणार आहे डी सी बरोबर आहे ठीक आहे आता एक लक्षात घ्या काही मुलं काय करतात रेशिओ मांडताना चूक कुठली करतात याचा याच्याशी मांडतात आणि याचा याच्याशी मांडतात बिलकुल चूक आहे आपल्याला रिमेनिंग साईडचा रेशिओ द्यायचा आहे ठीक आहे पण कधी जर डोळे असतील तर असा रेशिओ वापरा ठीक आहे म्हणजे ही फिगर जी आहे ती डोळस आहे आता इकडे या कॉन्व्हर्स ऑफ एबीटी कॉन्व्हर्स ऑफ एबीटी कधी वापरायचा जर समजा समजा हे किती आहे फोर आहे आणि हे एट आहे म्हणजे याचा रेशिओ किती आलाय याचा रेशिओ 1:2 आलाय आता तसंच जर समजा आपल्याला कन्सिडर करूयात की हे 3 आहे आणि हे 6 आहे म्हणजे याचा रेशिओ याच्याशी किती आलाय 1:2 आणि याचा किती आलाय 1:2 याचा अर्थ काय तर हे 100% काय आहे अँगल बायसेक्टर आहे ठीक आहे हा 100% अँगल बायसेक्टर आहे कोण हा जो आहे ठीक आहे कन्सेप्ट लक्षात घ्या कन्सेप्ट की एबीटी कधी वापरायचा जर अँगल बायसेक्टर दिलाय तर तुम्ही रेशिओ सारखा म्हणू शकता आणि जर रेशिओ सारखा दिलाय तर तो अँगल बायसेक्टर आहे म्हणजे आहे हे तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्यायचं क्लिअर ओके टेक दिस स्क्रीनशॉट नाउ वी विल सी प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी ओके ही प्रॉपर्टी आपली काय आपण तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला तीन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत ठीक आहे आणि ह्या दोन ट्रान्सव्हर्सल दिलेल्या तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं बघा की पी क्यू आणि आर एकमेकींना पॅरलल आहेत पी ला क्यू पॅरलल आहे क्यू ला आर आहे म्हणजे पी ला आर पॅरलल आहे पुन्हा ते ट्रान्झिटिव्हिटीमध्ये जातो आणि जर समजा या ठिकाणी हा ए आहे इथं बी आहे इथं सी आहे आणि इथं डी आहे हे अंतर हा ठीक आहे आता याला कसं म्हणणार बघा इफ पी क्यू इफ पी पॅरलल क्यू पॅरलल आर जर पी ला क्यू आणि क्यू ला आर पॅरलल असेल तर ए अपॉन बी जेवढा असतो तेवढाच सी अपॉन डी असतो ही कन्सेप्ट आहे पण कधी जर ह्या तीन लाईन पॅरलल आहेत आणि त्याच्या काय आहेत ट्रान्सव्हर्सल मग या ट्रान्सव्हर्सल कसे असू ट्रान्सव्हर्सल पण पॅरलल असू द्या काही फरक पडत नाही आपल्याला काय सांगितलं ते लक्षात घ्या फक्त की दो तीन लाईन पॅरलल पाहिजे बाकी आपल्या डोक्यात दुसरं काही आणायची गरज नाही ठीक आहे तीन लाईन पॅरलल असल्या की ह्या दोघांचा रेशिओ ह्या दोघांशी कसं असतो सेम असतो बाकी डोक्यात आणायची गरज नाही दिस इज प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आपल्याला माझ्या माहिती तो असं एक गणित सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम सीटमध्ये दिलेले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अंतर 280 वगैरे काहीतरी दिलेले आहे ठीक आहे तर ते एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यात जाऊन तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने सॉल्व सुद्धा करता येईल अशा पद्धतीचं हे आहे त्याच्यानंतर आपण सिमिलर ट्रायंगल्स बघितले होते म्हणजे ट्रायंगल्स सिमिलर कसे दाखवायची ही कन्सेप्ट आपण बघितली होती किंवा सिमिलर ट्रायंगल्स कसे कसे दाखवले जाऊ शकतात हे त्याच्यामध्ये पाहिलं होतं आता सिमिलर ट्रायंगल्स कसे दाखवले जाऊ शकतात तर त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट आपण क्लिअर करूयात कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत तर पहिली टेस्ट तुम्हाला माहित आहे सगळ्यांना ए ए ए ठीक आहे दुसरी जी आहे ती फक्त ए ए तिसरी कुठली आहे एस ए एस आणि चौथी चौथी जी आहे ते ट्रिपल एस आता ही कंडिशन कुठली ए ए कधी वापरायचं
समझा हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक दुसरा ट्रायंगल आहे, हा अँगल याच्याशी इक्वल आहे, हा अँगल याच्याशी इक्वल आहे आणि हा अँगल याच्याशी इक्वल आहे, कसं या हे कसं या शकतं, इकडे तिकडे असेल तरी चालेल, पण तिन्हीला तिन्हीच्या जोड्या पाहिजेत, सगळ्यांच्या भेटल्या पाहिजेत, त्यावेळेस तुम्हाला सांगता येते की हे जे दोन ट्रायंगल आहेत ते कसे आहेत, ए ए ए सिमिलॅरिटी टेस्टनं सारखे आहेत. आता कन्सिडर करा की याच्यातला हा अँगल दिलेलाच नाही तुम्हाला, हा आणि हा पण दिलेला नाही. आता मला सांगा ह्या दोघांचा ॲडिशन जेवढं होईल तेवढंच ह्या दोघांचं होईल, म्हणजे तिसरा अँगल सेमच असेल ना. कन्सिडर करू आपण, हा घेतला 60, हा घेतला 70, तर हा सुद्धा 60 होईल, हा सुद्धा 70 होईल. 60 प्लस 70 किती झालं, 130 झालं, म्हणजे उरलं किती 50, म्हणजे हा पण 50चा असेल आणि याचा ॲडिशन पण तेच होणार आहे, म्हणजे हा सुद्धा 50चा, म्हणजे जो ट्रायंगल ट्रिपल एनं सिमिलर होतो, म्हणजे दोघंजण सिमिलर होतात, तसं तो डबल एनं सुद्धा होऊ शकतो. म्हणजे कन्सेप्ट किंवा कंडिशन काय आहे इथली, आता याच्यामध्ये हा अँगल याच्याशी इक्वल आहे आणि हा अँगल याच्याशी इक्वल आहे, दोनच अँगल इक्वल आहे, तरी ते दोन ट्रायंगल काय झाले, ए ए सिमिलॅरिटी टेस्टनं काय झाले, सिमिलर झाले. हे कुठले झाले, ट्रिपल एनं सिमिलर झाले. तिसरी कंडिशन काय, आता ह्या कंडिशनमध्ये काय म्हणते, दोन साईड इक्वल नाही, इक्वल असतीलच असं नाही, त्यांचा रेशिओ सारखा पाहिजे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे कसं कन्सिडर करूयात आपण, समजा या ठिकाणी मी अशी फिगर काढते आता थोडंसं, या ठिकाणी इकडं अशी फिगर काढते. आता बघा याच्यामध्ये काय, समजा हा किती घेतला, आपण 3 घेतला आणि हा जर घेतला तो 6 घेतला, समजा हा 4 घेतला आणि हा 8 घेतला, ठीक आहे. दिसायला विसंगत दिसते फक्त लक्षात घ्या, ठीक आहे. 3 6 आहे तर 4 किती 8 आहे, म्हणजे काय की याचा दोघाचा रेशिओ, ह्या दोघाचा रेशिओ आणि ह्या दोघाचा रेशिओ कसा आहे, सारखा येतो, 1:2 येतो. आणि या ठिकाणी जो पण अँगल असेल किती पण डिग्रीचा असेल, हा जेवढा आहे तेवढा हा असेल, म्हणजे याचा अर्थ काय, दोन साईड्स कुठल्या अँगलच्या, दोन्ही बाजूच्या, इकडची पण इकडची, किंवा दोन्ही साईड्सच्या मधला अँगल इक्वल असेल आणि ह्या दोघाचा रेशिओ सारखा असेल, म्हणजे याचा याच्याशी आणि याचा याच्याशी, त्या कंडिशनमध्ये तो ट्रायंगल कुठल्या टेस्टनं सिमिलर होतो, एस ए एस या ट्रायंगल या टेस्टनं दोन्ही ट्रायंगल काय होतात, सिमिलर होतात, राईट. आणि तिसरी टेस्ट बघता क्षणीच लक्षात येते की सगळे साईड्स जे आहेत त्यांचा रेशिओ जर सारखा असेल सगळ्या साईडचा, म्हणजे कसं, समजा तुम्हाला हा दिलेला आहे असा, अशा पद्धतीनं हा ट्रायंगल एक दिलेला आहे इथं आणि दुसरा जो ट्रायंगल येतो या पद्धतीनं आपण समजा या ठिकाणी दिलेला, ठीक. समजा हा तुम्हाला 3 दिला आहे, हा 6 आहे, हा 2 आहे तर हा 4 आहे, हा समजा 5 आहे तर हा 10 आहे, सगळ्यांचा रेशिओ 1:2, 1:2, 1:2, म्हणजे दोन्ही ट्रायंगल जे आहेत हे एकमेकांशी कसे झाले, सिमिलर, कुठल्या टेस्टनं, एस एस एस, ठीक आहे. लक्षात घ्या की आपल्याला ट्रायंगल सिमिलर कसे दाखवायचे, आणि बहुतांश ट्रायंगल आपण या टेस्टनं काय करणार, सिमिलर दाखवणार आहे, ठीक आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड विच प्रॉपर्टी वी हॅव टू यूज, ओके. यू हॅव टू ऑब्झर्व ॲट फर्स्ट, पहिल्यांदा ऑब्झर्व करा आणि त्याच्यानंतर विचार करा की आपल्याला कुठली प्रॉपर्टी यूज करता येणार आहे, ठीक आहे. सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट. नाउ प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल, द फर्स्ट इज रिफ्लेक्सिविटी, सेकंड इज सिमेट्री अँड द लास्ट वन इज ट्रान्झिटिव्हिटी, ठीक आहे. आता ह्या तीन प्रॉपर्टी काय सांगतात बघा, याला आपण रिफ्लेक्सिविटी फर्स्ट आहे, सेकंड सिमेट्री आहे आणि तिसरी ट्रान्झिटिव्हिटी आहे, ठीक आहे. ज्याच्यामध्ये परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. आता रिफ्लेक्सिविटी काय बघा, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी, आणि लक्षात, कोणताही ट्रायंगल हा कोणाशी जरी नसला तरी स्वतःशी सिमिलर असतो, ठीक आहे. म्हणजे माझ्यासारखं जगात कोणी नसेल तरी चालेल, पण माझ्यासारखा मी तर 100% आहे, म्हणजे माझ्यासारखा जर मला कोणी पिअर असेल तर तो मीच आहे, आपण म्हणत नाही का आपल्यासारखं दुसरं कोणी नाही, म्हणजे तुम्ही याचा अर्थ रिफ्लेक्सिविटीमध्ये येता, ठीक आहे. रिफ्लेक्सिविटी दुसरं जे आहे ते सिमिट्री, सिमिट्री म्हणजे काय माहितीये का, दोन जुळे, ठीक आहे. जुळे जुळे म्हणजे कसं आलं लक्षात आलं का, म्हणजे हे एक उलटं एक आहे, त्याच्यासारखं तेच वाटतं आईला, बरोबर आहे. जुळे म्हणलं की हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. कसे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल, सॉरी ट्रायंगल ए बी सी म्हणत एरिया नाही, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर विथ ट्रायंगल पी क्यू आर, जर ट्रायंगल ए बी सी पी क्यू आर बरोबर सिमिलर आहे तर याचा अर्थ काय, देन ट्रायंगल पी क्यू आर इज सिमिलर विथ ट्रायंगल ए बी सी, ठीक आहे. म्हणजे हे कसं एक उलटं एक आहे जे आईला सारखंच वाटणार आहे, म्हणजे हे
म्हणजे कसा जरी विचार केला तरी तो आपलाच वाटणार आहे, बरोबर आहे? किंवा त्याचं काही जरी झालं तरी तो काय त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असायला वाटणारच आहे की नाही हा माझा खूप चांगला लेख आहे आणि याच्यासारखा जगात दुसरा कोणीच नाही. आणि सिमेट्रीमध्ये काय वाटतं की हा आणि तो सेमच आहे, जुळे आहे, म्हणजे हा याच्याशी सारखा आहे तर हा याच्याशी सारखाच असणार. म्हणजे आई काय म्हणते, आई असं म्हणतो दोघं सारखे दिसतात असं म्हणणार, असं म्हणणार नाही की तो याच्यासारखा दिसतो, हा पण त्याच्यासारखाच दिसतो, म्हणून तर ते जुळे आहेत ना. ठीक आहे, सो दिस इज सिमेट्री. आणि तिसरं जे आहे ते तेव्हा म्हणायचं का, ठीक आहे, सो ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी काय आहे बघा कन्सेप्ट, जर ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर विथ ट्रायंगल पी क्यू आर, मीन्स ए बी सी इज सिमिलर विथ पी क्यू आर अँड ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर विथ ट्रायंगल डी ई एफ. आता लक्षात घ्या की पहिला दुसरा सेम आहेत पण दुसऱ्याला तिसरा एक जोडीदार आहे. म्हणजे हा आणि हा सेम आहे. कन्सिडर करा की याला समजा चहा आवडतो आणि याला जे आवडतं त्याची याला आवडतं, म्हणजे याला काय आवडतो चहा. आणि तिसरा एक त्याला त्याचा मित्र आहे की ह्याला जे आवडतं ते ह्याला आवडतं, म्हणजे याला सुद्धा इनडायरेक्टली काय आवडतो चहा. याची त्याची ओळख पण नाही पण तरी सुद्धा या दोघांची आवड मात्र सेम आहे. याचा अर्थ काय की ट्रायंगल ए बी सी सिमिलर विथ ट्रायंगल डी ई एफ, बरोबर आहे का? ठीक आहे. कधी कधी आपण एखाद्या मित्राला भेटतो पहा आणि त्यावेळेस म्हणतो की अरे माझा एक मित्र ना सेम तुझ्यासारखा होता, तुझ्यासारखेच विचार होते त्याचे. ऍक्च्युली तो त्याला भेटलेला नसतो, आपला जुना मित्र या नवीन मित्राला, पण आपण तरीही कम्पेअर करता म्हणतो तू त्याच्यासारखाच आहे. ठीक आहे, कारण त्याची माझी रास जुळली आणि माझी तुझी रास जुळली, म्हणजे त्याची तुझी 100% जुळली, म्हणजे ते त्रिकूट तयार होईल. ठीक आहे, सो ट्रान्झिटिव्हिटी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, थ्री प्रॉपर्टीज आर दॅट, फर्स्ट इज रिफ्लेक्सिव्हिटी, सेकंड सिमेट्री अँड द लास्ट वन इज ट्रान्झिटिव्हिटी. ओके, सो दोज आर द प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. अँड द लास्ट थिंग वट वी हॅव सीन ॲट द लास्ट ऑफ द चॅप्टर, दॅट वॉज द थेरम. विच वॉज द थेरम? ट्रायंगल एरिया ट्रायंगल सॉरी द थेरम ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, मीन्स वेन यू हॅव गिवन टू सिमिलर ट्रायंगल. जर तुम्हाला दोन सिमिलर ट्रायंगल दिले, सिमिलर म्हणजे कळलं का ते एकमेकांशी कसे आहेत, सिमिलर आहेत, त्यांच्या साईड्स कशा आहेत रेशिओमध्ये आहेत, किंवा त्यांचे जे अँगल्स आहेत ते कसे आहेत इक्वल आहेत. कन्सिडर करू आपण ए एन हे दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर झाले, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय म्हणता येतं की एरिया द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू, म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ हा कसा असतो, तर इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ द स्क्वेअर्स ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे काय, ए बीचा स्क्वेअर जेवढा असेल त्याच्याशी पी क्यूचा जेवढा, पी क्यू स्क्वेअरचा जेवढा रेशिओ असेल तेवढाच कोणाचा असतो, ए सी स्क्वेअरचा, कोणाशी, पी आर स्क्वेअरशी, आणि तेवढाच असतो बी सी स्क्वेअरचा, कोणाशी, क्यू आर स्क्वेअरशी. ठीक आहे, तर हे आपण पाहिलं लास्टला एकदम, हे थेरम आपण शेवटी शेवटी काय केलं पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलंय, टोटल चॅप्टर काय होता हे एकदा रिवाईज केलं. आपण सुरुवात कशापासून केली, त्या प्रॉपर्टी चार ज्या प्रॉपर्टी होता, म्हणजे याच्यामध्ये आपण एरियाचा रेशिओ घेतला, बरोबर आहे, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यानंतर आलो आपण बीपीटीला, बीपीटीमध्ये आपण कॉन्व्हर्स पण बघितला, नंतर लगेच ए बी टी वरती उडी मारली, ए बी टी आणि त्याचा कॉन्व्हर्स पण बघितला. ए बी टी झालं की ए बी टीच्या नंतर आपण काय घेतलं, प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स, त्याच्यामध्ये बघितलं त्यांचे इंटरसेप्ट जे असतात, अंतरछेद ज्याला मराठी म्हणतो, त्यांच्यामध्ये ते सुद्धा कसे असतात, सेम रेशिओमध्ये असतात. त्याच्यानंतर बघितलं सिमिलर ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगल्स नेमके कुठल्या कुठल्या टेस्ट न होतात, तर त्याच्या चार टेस्ट बघितल्या, ट्रिपल ए, डबल ए, ट्रिपल एस, एस ए एस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल, ज्याच्यामध्ये तीन प्रॉपर्टी बघितल्या. द फर्स्ट वॉज काय होती, पहिली काय होती बघा, पहिली होती तुमची रिफ्लेक्सिव्हिटी, दुसरी होती सिमेट्री आणि तिसरी होती ट्रान्झिटिव्हिटी. पहिला स्वतः स्वतःशी कॉन्ग्रंट सॉरी सिमिलर असतो, दुसऱ्यामध्ये पहिला दुसऱ्याशी, दुसरा पहिल्याशी सिमिलर असतो, आणि ट्रान्झिटिव्हिटीमध्ये काय बघितलं, पहिला दुसऱ्याशी, दुसऱ्या तिसऱ्याशी, तर तिसरा पहिल्याशी, अशा पद्धतीनं. आणि लास्टमध्ये आपण बघितलं की सॉरी द थेरम ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. मग सुरुवात आपण यानंच केली रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, आणि शेवटी आपण चॅप्टरचं नाव घेऊन आलोय द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे, त्यांना बघितलं आणि त्याच्यामध्ये काय पाहिलं की द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ
द स्क्वेअर्स ऑफ सॉरी द रेशियो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरचा रेशियो एवढं त्याचा प्रपोर्शन, त्या प्रपोर्शनमध्ये त्याचा एरियाचा रेशियो असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात पाहिलेल्या आहेत. आता एक काम करायचं, तुम्ही तुमच्या ह्या प्रॅक्टिससाठी तुम्ही प्रत्येक थेरम लक्षात घ्यायचं कसं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला फिगर काढायचे. हे कॉन्सेप्ट तुमची एवढी क्लिअर होईल की पुन्हा तुम्हाला गरज पडणार नाही पुन्हा पुन्हा, कारण हे जसं जसं चॅप्टर आपण पुढे जाऊ ज्योमेट्री हा विसरत जातं थोडंफार, ठीक आहे. तर काय करायचं, समजा बीपीटी घेताना तर बीपीटीच्या चार पाच फिगर काढा, त्याच्यात लाईन पॅरलल काढा आणि एकाच डायरेक्शननं काढू नका, वेगवेगळ्या डायरेक्शननं काढा, उभी काढा, अशी काढा, फक्त आपण याच पद्धतीत काढतो, ठीक आहे. तर ते लक्षात घ्या, त्याच्या फिगर काढा दोन चार, त्या फिगरचा अभ्यास करा, त्याला कसं मांडता येईल ते बघा. एबीटी सुद्धा काढून घ्या, मग अशी मी जे सांगितली कन्सेप्ट ती लक्षात घ्या. डोळे असणारे फिगर, डोळे नसणारे फिगर, एबीटी डोळे असताना, एबीटी डोळे नसताना, एबीटीचा कॉन्व्हर्स डोळे नसताना, हे लक्षात घ्या. थ्री पॅरलल लाईन्स तुम्हाला फक्त अशाच असतील असं नाही, कदाचित तुम्हाला त्या उभ्या अशा असतील आणि ह्या लाईन अशा असतील, ते लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की फिगर मी जसं काढतोय त्याच डायरेक्शनमध्ये, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कशीही फिगर तुम्हाला ती येऊ शकते, ठीक आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर करा. रिव्हिजन घेण्याचा हेतू एकमेव आहे की जो चॅप्टर आहे तो चॅप्टर सगळा एकदा रिवाईज करताना तुम्हाला हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला सगळा चॅप्टर पुन्हा एकदा रिवाईज होईल, बरोबर आहे. म्हणजे हे तुम्ही बघताय व्हिडिओ नंतर पहा, पण हा रिव्हिजनचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही काय करा, ज्यावेळेस पण बघताल बाकीचे व्हिडिओ तर सगळ्यात आधी हे बघा रिव्हिजनचा व्हिडिओ आणि नंतर त्याच्याकडे चला, म्हणजे ते पुस्तक रिवाईज केल्यासारखं होईल, ठीक आहे. किंवा तुम्हाला ज्यावेळेस धड्याचा अभ्यास करायचा त्यावेळेस हा व्हिडिओ बघितला तरी तुमचा अभ्यास बऱ्याच प्रमाणात काय होईल, कव्हर होईल. ऍक्च्युली तुम्हाला एक्झाम्पल तर सॉल्व्ह करताना पुन्हा विचार करणंच आहे, पण तरी याच्यात रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होईल, कारण याच्यात मला असं वाटत नाही की एखादी कुठली कन्सेप्ट राहिली असेल तरी तुम्ही ती करू शकताय, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या आणि याला चांगल्या पद्धतीने, आणि हा धडा खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. 12 मार्कासाठी हा धडा तुम्हाला येऊ शकतो. आता पुढे अजून काय चेंज झाला तर त्याच्यात चेंज होऊ शकतो, पण लक्षात घ्या की हा चॅप्टर तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. आणि आपले असेच व्हिडिओ आपण टाकत राहत असतो. आपल्याला हे व्हिडिओ आवडत आहेत, आवडत असतील नसतील तर तशा कमेंट पाठवा काय असतील तर, आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्यानं माझाही उत्साह थोडासा वाढतोय, आणि जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करा, ठीक आहे.